पत्नी लक्ष्मी देवी भरत साठे। आता मी पुण्यामध्ये राहते, होतं 5019 ब्रिगेड काकचेनला होतं। तिथं 100-150 किलोमीटरचा अंतर होता, तर ती एक महिनाभर तिकडे राहायचे युनिटमध्ये, आणि एक महिन्यातून सगळ्या फॅमिली मेंबरला 4 दिवसाकरता 5 दिवसाकरता असे फॅमिलींना भेटायला, बालबच्चांना भेटायला पाठवून द्यायचे। हे येणार होते सोमवारच्या दिवशी, हे जे पप्पा सोमवारच्या दिवशी येणार होते, तर रविवारच्या दिवशी असं झालं की पॅट्रोलिंगची ड्युटी होती ना, पॅट्रोलिंगच्या ड्युटीमध्ये असं झालं की एक बीडचा फौजी होता, त्या बीडच्या फौजीला गोळी लागली। त्यांना अचानक कुठून कशी गोळी आली पॅट्रोलिंगमध्ये अंधारामध्ये कळालं नाही आहे, तर त्यांना एक गोळी अशी लागली जी पाठीमागून लागली त्या फौजीला गोळी, ती इकडून पाठीमागून लागली ती पुढे निघली। ज्या वडिलांनं काय केलं, ते त्यांच्या अंगातलं शर्ट काढून सगळे ते त्याच्या पोटात गाठ बांधून ह्यांना 1 किलोमीटरपर्यंत त्या फौजीला घेऊन गेले। तिथून पुढं मग ह्यांच्यावर फायरिंग कशी कुठून झाली ते त्यांना वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये ह्यांना पण हेवडीमध्ये हे नाही राहिलं, वाहन राहिलं नाही कुठून गोळी कशी आली। तर 25 गोळ्या ह्याच्या वर्ल्डाच्या वरती झाल्या होत्या, तर त्याच्यातल्या तेवढ्या गोळ्या चुकून पडत झडत, तर त्याच्यातली एक गोळी अशी लागली ती ह्या साईडनं लागली, ती ह्या साईडनंच निघली। तर ऑपरेशनसाठी नंतर मग त्या माणसाला बी आणि ह्यांच्या ह्याच्या पप्पाला पण हेलिकॉप्टरनं दिमापूरला घेऊन गेले ऑपरेशनसाठी। ऑपरेशन 4 घंट्याचं ऑपरेशन झालं, पण त्या माणसाचं झालं सक्सेस, पण ह्याच्या वडिलाचं सक्सेस नाही झालं। आम्ही बेचैनीनं सोमवारी आता येणार आहेत म्हणून असा इंतजार करत होतो की बाबा आज सोमवारी येणार आहे, पण एवढं युनिटमध्ये घडलंय हे आम्हाला माहीत नव्हतं। ते माणसं आले दरवाज्याला, त्यांना बेल दिल्याच्या नंतर मी दरवाजा खोलला, लागले म्हणाले मॅडम नमस्ते, म्हणलं नमस्ते, तर आप दरवाजा खोलो आपसे कुछ बात करना है। तो मैंने बोला मेरा हस्बंड घर में नहीं है, वो कल आने वाले है, आप उनसे बात करिएगा, मैं अभी दरवाजा नहीं खोलूंगी। नहीं मैडम आपसे कुछ बात करना है, आप दरवाजा खोलो। नहीं म्हणलं सर मी नाही खोलणार, नाही का, मग मी दरवाजा आकर शेवट तू मी करता करता मी शेवट बी दरवाजा मी नाहीच खोलला। ते माणसं दरवाज्याच्या सामने 4-5 फौजी, तर नंतर मग म्हणले की मॅडम आप नाही खोल रहे हो दरवाजा, तर फिर आप मैं बताई देता हूं। हां साहेब काय झालं, की साठेची तब्येत थोडी ठीक नाही आहे, आणि साठ्याला दिमापूरला घेऊन गेले। साठे म्हणूस तर तब्येत ठीक नाही म्हणूस, तोपर्यंत तर मी कुंडी पण खुलली, म्हणलं अशी तब्येत, म्हणलं माझं लग्न झाल्यापासून कधी माझ्या हस्बंडची खराब नाही झालेली, आणि तुम्ही असं कसं बोलतात की त्यांची तब्येत खराब झाली, असं काय झालं। आणि मग सगळ्या शेजारच्या त्यांच्या बायका पण आल्या, नाही का, सगळ्या आल्यानंतर मग त्या बसल्या, ऐसा ऐसा हो गए मॅडम उनको गोली लगी थी वो शायद हो गए ऐसा। त्यांना सांगितल्याच्या नंतर माझी दोन ही छोटी छोटी मुलं, आपली भाषा त्यांना कळत नव्हती, त्यांची भाषा आपल्याला कळत नव्हती, माझी दोन लहान लहान मुलं, मला असं झालं की एकदम अरुणेमध्ये टाकल्यासारखं झालं, मला काही काय करावं हे आता कोण आपलं म्हणजे दिसाना, असं झालं मला। हजमींच्या जीवावर आपण गेलेलो तिथं, असं झालं मला एकदम की एकदम माझ्यावर पहाड खोसाळल्यासारखा झाला। टाकवायला नेलं तर ती असे गोळी लागलेली, ते असं एकदम त्या पेटीतून काढलं, ते दाखवलं, ते दाखवल्याच्या नंतर एकदम जागेवर शांत झाले। मला तिथून पुढं थोडंसं काही कळालं नाही, खूप आणखी मी माझे हातपाय थरथर करतात। आणि ज्या टायमाला ह्याचे वडील शहीद झाले त्या टायमाला माझी 20 वर्षे उमर संपून 21 वर्षे उमर वय लागलं होतं। माझ्या हजबंडची हस्ती घेऊन नाशिक तिरमकला आले। हजबंडचं असं झाल्याच्या नंतर आम्ही जेवत नव्हतो, शेजारी पाजारी जेवण आणून द्यायचे, जेवणमध्ये तसंच राहायचं, एक लेकरू इकडं झोपायचं, एक लेकरू इकडं झोपायचं, मी तिथंच आमचं जेवणमध्ये राहायचं, ते जेवण आमचं तसंच राहायचं, पण आमचं कुणी जेवतसुद्धा नव्हतं। 3 महिने माझ्या मुलाची आणि माझी मुलाखत नव्हती। थोडे मला आठवण आली माझ्या हजबंडची की मी अशी आरडायची, जणू मला माहीत नाही आहे सगळे फौजी तिथले सांगतात, मी अशी आरडायचे तर भिवूस व्हायचे, तर मी हॉस्पिटलमध्ये 3 महिने होते आणि माझी मुलं युनिटवाल्यांनं 3 महिने सांभाळले। तिथून पुढं सगळं त्या कमांडरच्या मॅडमनं सगळं सांभाळून, सगळा धीर देऊन स्वतःच्या पायावर मला उभा केलं। तिथून पुढं मग मला दिल्लीला नेऊन सोडल्याच्या नंतर मला त्यांना बँकेत जॉबला लावलं, आणि तिथून पुढं मग मी माझ्या युनिटमध्ये मला सेंटरमध्ये गेले। छोटी मुलं बघितल्यानंतर सेंटर कमांडर काय बोलले, बोलले बेटा तुझी वय खूप छोट आहे, तू हिथं जॉब कर, एखादं तुला जरी सरकारी क्वार्टर भेटत नसला आमच्या पशी आहे तोपर्यंत तर आम्ही देऊ, जरी ह्या सरकारनं आम्ही आहे तोपर्यंत देऊ, दुसरा कमांडरला तर होऊ शकतं तुझं खाली करून घेईल, तर तू भाड्यानं घे, पण हिथं राहा आणि तुला हिथं स्वतःच्या पायावर आम्ही उभा करतो, जरी हजबंड गेला असला तरी तुझं हे माहेर घरच समज, आम्ही युनिटवाले आम्ही तुमची दखल घेणार,
सीधा मुलं दोन उचलली, दुसऱ्या दिवशी अशी ही रडत बिना आना पाण्याची, बिलकुल ना काय खाता ना पाणी काय पेताना, जनरल डब्यामध्ये माझी दोन मुलं घेऊन मी मध्य प्रदेश सागरला गेली. माझा मुलगा गेला आणि तू तिथे राहते म्हणजे काय तिनं दुसरं लग्न वगैरे केलं का काय असेल, हे मला नाही झालं बरदास. स्वप्न फक्त म्हणलं हीच आहे की माझ्या हजबंडनं देशासाठी जान दिली तर कमस कमी माझ्या मुलांसाठी मी जान देऊ शकते की माझी जान माझ्या मुलांच्या कामाला यावी, मला एवढंच करायचे म्हणलं. साहेब सारा असणार असणार कोणाचा, मी ह्या आर्मीवाल्यांचा सारा घ्यायचे, माझ्या जीवाला आई वडील तेच, सगळे माझ्या गणगोत तेच आर्मीवालेच. नंतर मग मी तिथे आले की नंतर मग साहेब बोलले, केला परत त्यांना फोन, फोन केला की लगेच मग क्वार्टरचं काम झालेलं होतं, ह्या लेटर बी पाठवलं की मग मी ती लेटर आणखीन आहे माझ्याकडं, ते लेटर घेऊन मी लगेच इथं सैनिक ऑफिसमध्ये आले, साहेबांना दाखवलं की त्यांना मला ते क्वार्टर लगेच हे क्वार्टर त्यांना मला मंजूर केलं की एकदम मी एकदम असं वाटायचं देशासाठी आपला हजबंड शहीद झालेत ना, तर आपण आपल्या मुलांसाठी आणि ह्या समाजासाठी पण आपण जगून दाखवायचं आणि काहीतरी ह्या जिंदगीमध्ये येऊन करून दाखवायचं. आता एक वय झालं समजा, आता काही वाटत नाही बाहेर निघाल्या, पण त्या टायमाला उमर खूप छोटी होती हो, बाहेर निघायचं म्हणलं ना असं खूप छान रेडी होऊन निघू शकत नव्हते बाहेर. हां तर मग कसं जायचं बाहेर, एकदम असं जायचं की एकदम जणू काही एकदम एकदम कुठंतरी ह्याला काहीच कळत नाही असं एकदम ना कोणचं तयार होणं, डोकं इचरलं तर इचरलं, साडी छान घातली तर घातली नाहीतर नाही नाहीतर नाही घातली. माझा हजबंडचा असं झाल्याच्या नंतर त्या टायमाला पेन्शन पण चालू नव्हती, दोन साड्यावर मी एक वर्ष काढलं. त्या दिवशी आपला शहीद झाला ना हजबंड, आपले शहीद झाले आर्मीमध्ये, त्या दिवशी आपल्या जीवाला समजायचं की आपण बी शहीद झालो, कुणीही आपल्याला रिश्तेदार नाही आहे. 30 वर्ष झाली मी आणखीन एक रात्रभर कुणाच्या दरवाज्याच्या सामने नाही आहे आणि एक तासभर कुणाच्या घरी जाऊन अशी बसले नाही आहे की माझ्या लाईफमध्ये मी इतकी बिझी लागून होऊन घेतलं. नोकरी करायला एकतर सुरू केलं की आपले हजबंड देशासाठी शहीद झालेत. हां जी बाकी जे लेडीज असतात आपल्या समजा नॉर्मल जी महिला असतात त्या महिला जी मतलब त्यांचा हजम मराठी भाषेमध्ये वारले जातात नाही का, जी दुसऱ्या ह्याच्यात नाही का, तर त्यांचं वेगळं आणि मी एक शहीद जवानची पत्नी आहे. तो जी मी बिंदी जी लावते तीही अशोक चक्र जे आहे तिरंग्या झेंड्यावरचं ते माझ्या जीवाला मी माझं कुंकू समजते. बिंदी लावते की का लावते की आपल्याला बी म्हणजे कुणी असं हे बघू नये, आणि काही लोक कसे असतात बिना बिंदीचं फिरल्याच्या नंतर बी कुठे अलग नजरेनं पण बघतात, आणि मी मरते दमतक लावत राहणार का नाही होत असं वाटतं नाही का. आपले जर हजमेड असते तर आपल्याला एवढे दुःखाचे दिवस बघायला नसते भेटले, आपल्याला कुणी सपोर्ट देत नाही, आपल्याला कुणी सारखे ना, त्या टायमाला कुणाच्या शब्दाची पण म्हणजे अशी सपोर्टिंग वाटत नव्हती. जायचे पप्पा कुठं आहे, मला पप्पाकडे जायचं, जेवायला दिलं पप्पा आहे गे तब्बी मै खाऊ, म्हणजे ह्यांना बिलकुल मराठी नावाचा काही प्रकार माझ्या मुलांना कळत नव्हता. तो मेरे पप्पा आएगे तो मैं खाना खाऊंगा, मम्मा मैं खाना नहीं खाऊंगा, आपने पप्पा कब आएगे मम्मा, पप्पा किधर गए, मम्मा मुझे छोड़ के किधर गए, पप्पा कब आएगे मम्मा, मुझे पप्पा के पास जाना है. बस होता ना असं रडायला यायचं असं रडायला यायचं ना की एकदम त्या टाइम मी काय उत्तर देऊ, हा बाबा पप्पा तुला बिस्किट आणायला गेलं एवढंच बोलायचे मी, ह्याच्या पुढे मी काय बोलत नव्हतं. लहान लहान मुलं त्यांना काय सांगणार आपण की पप्पा असे शहीद झाले हे झाले असं कसं सांगणार, मग मुलं काय बोलणार, रडणार ना मुलं. माझ्या मुलांना मी आईचं पण प्रेम दिलं आणि बापाचं पण प्रेम दिलं. माझ्या मुलांना बिलकुल मी कोणतंही प्रेम कमी कधी पडू दिलं नाही आहे, आणि त्यांना ही आठवण पण येऊ दिली नाही की माझे पप्पा शहीद झाले तर माझी आमची आई आम्हाला एकटी सांभाळते. नंतर मी सर्व्हिस करायला लागले तर म्हणजे बाहेर इथं आल्याच्या नंतर मी समाजात जास्त पडले नाही का, मी ड्युटी करायला लागले. ड्युटी करायला लागल्याच्या नंतर असतातच ना म्हणजे आपल्या कपाळाला बिंदी नसल्याच्या नंतर लोक काय थोडी वेगळ्या दृष्टिकोन बघतात, मग ती बघण्याचा नजरिया आपल्याला बर्दास्त होत नव्हता. बर्दास्त होत नव्हता तर मग की आणि एक मॅडमनं असा कार्यक्रम केला की त्यांना हळदी कुंकाचाच कार्यक्रम ठेवला सगळ्या वीरपत्नींना जमा करून, सगळ्या वीरपत्नी बोलावल्या आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला तर मग मी माझ्या मनाला बोलले नाही का ह्यांना हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या वीरपत्नींसाठी ठेवला आहे आणि आपण का बिंदी लावत नाही आणि अशी आपलं तोंड सुनं सुनं घेऊन आपण फिरतो नाही का सगळ्या समाजामध्ये, तर लोकांचे दृष्टिकोन बघण्याचा वेगळाच होतो. तर नंतर मग मी बिंदी लावायला सुरू केली ड्युटीला जशी नोकरी करायला सुरुवात केली अशी. जे बी शहीद जवानची पत्नी असेल तरी घरच्यांवर बाकी समाजावर कुणावर ना काही अवलंब करता आपले दोन मुलं आणि आपला हजबंड शहीद झालेला त्यांच्याकडे बघून आपण बी एकदम असे शहीद जवान कसे ते झाले, आपले हजबंड आर्मीमध्ये होते ते कसे स्ट्रॉंग होते की हर चीजला हे करत होते, तसं आपण बी सगळी दुनिया सोडायची कुणाचं काय, आपण स्वतःला हिंमत देऊन एकदम रेडी राहायचं
आणि कुणाचा कमीपणा समजणार ना समजता पद्धतशीर आपण स्ट्रॉंग राहून खूप म्हणजे वीरपत्नीसाठी करतात की म्हणजे बोलावतात सन्मानानं बोलावतात कार्यक्रम करतात सत्कार करतात ज्याचा त्याचा मान ज्या जे त्याला देतात ते खूप बरं वाटतं. आणि देशासाठी मी एवढंच बोलल की आमचे इतके बी जरी शहीद जवान झाले तरी शहीद जवान ते हमेशा अमरच राहणार आहेत. थँक्यू.